कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अहवाल 8 दिवसात द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. मराठा आरक्षणाबद्दल मोठी बातमी आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अहवाल 8 दिवसाच्या आत देण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्यात. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. या समितीला आधी 1 महिन्याची मुदत देण्यात आली होती, मात्र मनोज जरांगे हे उपोषण मागे घेत नसल्यामुळे आता ही मुदत 8 दिवसांवर आणण्यात आली आहे. जालन्यामध्ये आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा हिरडीवर आला असताना आता या वादाला कुणबी विरुद्ध मराठा असे स्वरूप येऊ लागले आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना विदर्भाच्या धरतीवर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. उपोषण मागे घेतले जात नसल्यामुळे लवकरात लवकर अहवाल देऊन यावरती निर्णय घेण्यात यावा यासाठी सूचना दिल्या. त्यांच्या उपोषणाची आंदोलनाची दखल घेऊन किंबहुना त्यांची जी मागणी होती की जे महसुली किंबहुना इतर ज्या काही नोंदी निजामकालीन नोंदी ज्या आहेत त्या नोंदी जुन्या नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी दाखला दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांची होती. त्याप्रमाणे आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक आम्ही निर्णय घेतला की ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक किंवा इतर ज्या नोंदी निजामकालीन नोंदी ज्या असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील आणि त्यासाठी जी कार्यपद्धती आहे किंबहुना त्याचे पडताळणी आहे हे देखील करण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीश साहेबांची एक कमिटी देखील आज गठित केली. त्याच्यामध्ये 5 सदस्यांची कमिटी आहे. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि इतर आपले अधिकारी अशी 5 लोकांची समिती गठित केलेली आहे आणि एकंदरीत ज्या काही नोंदी पूर्वीच्या महसुली शैक्षणिक इतर नोंदी ज्या निजामकालीन आहेत याची तपासणी करणं पडताळणी करणं आणि त्याचा एक SOP तयार करणं यासाठी ही कमिटी काम करेल. आणि या कमिटीला पूर्वी जी आपली एक समिती सचिव महसूल यांची समिती मदत करेल आणि ही निवृत्त न्यायाधीशांची समिती जी आहे 1 महिन्यामध्ये सरकारला रिपोर्ट देखील करेल, अहवाल सादर करेल आणि जेणेकरून ज्या ज्यांच्याकडे नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील, त्यांचा फायदा होईल आणि त्यासाठी आपले अधिकारी जे आहेत किंबहुना ही समिती जी आहे ही संबंधित विभाग म्हणजे हैदराबाद या तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधतील. मी देखील त्या मुख्यमंत्र्यांशी देखील वैयक्तिक संपर्क साधेन आणि अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं काम ही निवृत्त न्यायाधीशांची समिती काम करेल. अशा प्रकारचे 2 निर्णय आपण केलेत. आज GR देखील त्याचा काढला जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.